नमस्कार विद्यार्थी विषय मराठी कविता क्रमांक मित्रांठी आज आपण अभ्यासणार आहोत शब्दार्थांसह संपूर्ण सोप्या भावार्थ जाणून घेणार आहोत चला तर मग आपण आनामवीरा ही कविता अभ्यासूया सर्वप्रथम या कवितेचे कवी कुसुमाग्रज यांचा आपण परिचय करून घेऊ मराठीतील एक प्रसिद्ध साहित्यिक म्हणून कवी कुसुमाग्रज यांना ओळखले जाते कवी नाटककार म्हणून ते आपल्याला परिचित आहेत त्यांचा कालखंड इसवी सन एकोणीसशे बारा ते इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव असा आहे कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी आपण दरवर्षी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो भारतामध्ये साहित्यामध्ये सर्वोच्च समजला जाणारा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तर तो मिळवणारे कवी कुसुमाग्रज हे दुसरे मराठी साहित्यिक आहेत यावरून आपल्याला कवी कुसुमाग्रजांचं मराठी साहित्यातलं योगदान लक्षात येईल कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊ कवी कुसुमाग्रजांनी अनेक कविता संग्रह लिहिले आहेत जीवन लहरी विशाखा समीधा त्याचबरोबर हिमरेषा वादळवेल मारवा यांसारखे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह आहेत त्याचबरोबर त्यांनी छान नाटकंसुद्धा लिहिली आहेत वैजयंती राजमुकुट कौतेय त्याचबरोबर मराठी साहित्यातील प्रसिद्ध असे नटसम्राट नाटक वीज म्हणाली धर्तीला विदूषक यांसारखी एकापेक्षा एक सरस नाटके त्यांनी मराठी साहित्याला दिली आहेत आपण अनामविरा या कवितेची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊ विद्यार्थी मित्र हो या कवितेचा जे सार आहे ते सार म्हणजेच या कवितेची मध्यवर्ती कल्पना प्रस्तुत कवितेत कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या वेळ प्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केले आहे विद्यार्थी मित्र हो या कवितेमध्ये आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करणारे जे सैनिक असतात ते डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचे रक्षण करतात आणि म्हणून आपण सुरक्षित राहत असतो त्यांच्यामुळे आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहतं आणि असे जे सैनिक असतात की जे आपल्याला काही वेळेला परिचित असतात काही वेळेला अपरिचित असतात परंतु देशासाठी वेळ प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदान द्यायला ते मागे पुढे पाहत नाहीत आणि आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव ते सीमेवरती तैनात असतात आणि अशा अनेक ज्ञात अज्ञात सैनिकांना या कवितेतून अभिवादन करण्याचं वंदन करण्याचं काम कवी कुसुमाग्रज यांनी केले आहे आपण ही कविता अभ्यासूया कवितेला सुरुवात करताना कवी कुसुमाग्रज म्हणतात अनामवीरा जिथे बांधला पेटली न वात सर्वप्रथम यातील काही शब्दांचे अर्थ आपण जाणून घेऊ अनामवीर म्हणजे अज्ञात सैनिक जाहाला म्हणजे झाला जीवनांत म्हणजे जीवनाचा शेवट आणि स्तंभ म्हणजे स्मारक कवी असं ह्या अनामवीरांना म्हणजे जे आपल्याला अज्ञात आहे ज्यांचं नावही आपल्याला माहिती नाही अशा सैनिकांना उद्देशून ते म्हणतात की हे अनामवीरा जिथे झाला तुझा जीवन अंत आणि जिथे तुझ्या जीवनाची अखेर झाली जिथे तू तु, तुझं प्राण सोडलेस तुझ्या जीवनाचा जिथे शेवट झाला तिथे स्तंभ तिथे ना कुणी बांधला आणि अशा ठिकाणी तुझं स्मरण म्हणून कोणीही स्मारक उभं केलं नाही पेटलेलं वात किंवा कोणी एखादी ज्योत सुद्धा तिथे पेटवली नाही म्हणजे कवींना असं सांगायचं आहे की हे जे सैनिक असतात ते आपल्या देशासाठी हसत हसत आपले प्राण देत असतात परंतु अशा सैनिकांचं ना स्मारक कुणी बांधलेलं असतं ना कुणी एखादी ज्योत पेटवलेली असते पण तरीसुद्धा या कुठल्याच गोष्टींची अपेक्षा या सैनिकांना नसते आपल्या देशासाठी हसत हसत बलिदान करणं हाच आपला ते धर्म मानत असतात आणि अशा सैनिकांचं ही बलिदान जे आहे ते आपण कधी विसरता कामा नये किंबहुना सैनिकांच्या या बलिदानाची जाणीव आपण कायम ठेवायला हवी असं कवींना इथे सांगायचं आहे पुढे कवी असं म्हणतात धगधगता समराच्या समर म्हणजे युद्ध लढाई देशाकाशी म्हणजे देशासाठी जळायास्तव म्हणजे जळण्यासाठी संसार म्हणजे प्रपंच आणि कवी असं म्हणतात या आपल्या देशाच्या सीमेवरती जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी युद्ध सुरू होत तेव्हा या युद्धामध्ये धडाडणाऱ्या ज्या ज्वाला असतात तर त्या ज्वालांमध्ये स्वतः जळण्यासाठी जर कोण पुढे जात असेल तर तो म्हणजे सैनिक असतो आणि स्वतः या आगीमध्ये हा सैनिक झुकून देतो आणि यामध्ये आपलं प्राणांचं बलिदान करताना या, करता या आगीमध्ये जळत असताना तो आपल्या संसाराचा विचार करत नाही आपल्या प्रपंचाचा विचार करत नाही हसत हसत तो इथे आपल्या देशासाठी आपलं बलिदान देत असतो आणि अशा पद्धतीनं हे जे सैनिक असतात ह्या सैनिकांना आपला देश हाच सगळ्यात प्रिय असतो आणि ह्या देशापुढे ना ते कुटुंबाची पर्वा करतात ना आपल्या मुलाबाळांची पर्वा करतात आणि असे सैनिक जे असतात की जे आपल्या आपलं सर्वस्व जे आहे ते फक्त आपला देश मानत असतात आणि हसत असा, हसत आपल्या देशासाठी ते आपलं प्राण सुद्धा देत असतात असं जे सैनिक असतात त्या सैनिकांचं आपण कायम स्मरण ठेवलं पाहिजे त्यांचं जे बलिदान असतं त्यांचा जो देशासाठीचा त्याग असतो तो आपण कधीही विसरता कामा नये कारण ते असतात त्यांनी आपल्या संसाराचा विचार केलेला नसतो आणि म्हणून ते त्या ठिकाणी जाऊन आपल्या देशाचं रक्षण जे असतात ते प्राणपणानं करत असतात आणि ही जाणीव जी आहे ती देश वासियांनी कायम ठेवायला हवी पुढे कवी असं म्हणतात मुकपणाने तमी लोपती संध्या मरणामध्ये विलीन होसी ना भय यातील काही शब्दांचे अर्थ आपण जाणून घेऊ तमी म्हणजे अंधारात लोपती म्हणजे विरून जातात संध्या म्हणजे सायंकाळ आणि विलीन होणं म्हणजे सामावून जाणं पहा सूर्यास्ता वेळेचं दृश्य काय असतं बाळांनो तर सूर्यास्ताच्या वेळेला क्षितिजाची जी रेग असते ती अगदी मुकेपणानं या काळोखामध्ये या अंधारामध्ये विरून जात असते मिसळून जात असते आणि तशाच प्रकारे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही प्रकारची इच्छा आकांक्षा न बाळगता या मरणाला जर सामोरा कोण जात असेल या मरणामध्ये विलीन कोण होत असेल मरणामध्ये एकरूप कोण होत असेल तर तो सैनिक असतो म्हणजे आपल्या देशासाठी हसत हसत मृत्यू पत्करणारा पत्करणारा मृत्यूला जवळ करणारा असा हा सैनिक असतो मग अशा सैनिकाची जाण त्याच्या ह्या बलिदानाची जाण आपल्याला नको का नक्की असायला पाहिजे कारण तो असतो तो आपलं बलिदान देतो म्हणूनच त्या ठिकाणी आपण आनंदात राहत असतो सुखात राहत असतो आणि आपल्या संपूर्ण रक्षणाची जबाबदारी ते सैनिक स्वतःच्या शिरावरती घेतात आणि त्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान सुद्धा देतात ते कुठल्याही प्रकारचे त्या हे आपल्या देशासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करायला ते कधीच मागे पुढे पाहत नाहीत आणि आपला जीव सुद्धा या देशासाठी ते देत असतात म्हणजे इथं ह्या सैनिकांच्या बलिदानाची जाणीव जी जा आहे तर ती कवी इथे आपल्याला वारंवार करून देत आहेत आणि आपण सुद्धा या सैनिकांबद्दल ही कृतज्ञतेची जी भावना आहे तर ती ठेवायला हवी पुढे कवी असं म्हणतात जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव यातील काही शब्दांचे अर्थ आपण जाणून घेऊ जनभक्ती म्हणजे लोकांची सेवा नच म्हणजे नाही उधाणले म्हणजे उफाळले वर आले भाव म्हणजे भावना आणि रियासत म्हणजे वतन आणि कवी असं ह्या अनामांना किंवा ह्या सैनिकांना उद्देशून म्हणतात की ह्या लोकसेवेसाठी म्हणजे जनसेवेसाठी तू प्राण दिलास परंतु त्या जनतेच्या हृदयातल्या भावना ज्या आहेत त्या तुझ्यासाठी काही उचमल्या नाहीत किंवा त्या उफाळून वरत्या आल्या नाहीत किंवा तुझ्याविषयीची जी कृतज्ञतेची भावना जी आहे तर ती ह्या लोकांच्या मनामध्ये जी आहे तर ती उत्स्फूर्तपणे बाहेर यायला हवी आणि असं काही होताना दिसत नाही इतिहासाच्या पानावर म्हणजे रियासतीवर इथं वतन जरी शब्दाचा अर्थ असला तरी ह्या रियासतीवर म्हणजे देशाच्या देशाचा जो इतिहास नोंदला जातो त्या इतिहासातल्या कुठल्याच पानावरती या शहीद गेलेल्या सैनिकाचं नाव कुणी नोंदवलेलं नसतं किंवा तशी अपेक्षा सुद्धा या सैनिकाची नसते म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा ह्या ज्ञात अज्ञात सैनिकांच्या बलिदानांची बलिदानाची नोंद त्या ठिकाणी होत नाही आणि हे खंत कवी व्यक्त करतात आणि ह्या सैनिकांबद्दल आपली जी भावना आहे तर ती कशा असायला पाहिजे हा संदेश एक प्रकारे लोकांना त्यांनी दिलेला आहे की लोकांना ते सांगू इच्छितात की असे जे सैनिक आहेत की जे हसत हसत आपल्या देशासाठी बलिदान देतात तर त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये जी भावना आहे तर ती कृतज्ञतेची भावना असली पाहिजे आणि इतिहास ह्या सैनिकांची नोंद न घेऊ पण आपण मात्र लोकांनी ह्या सैनिकांच्या बलिदानाची नोंद घ्यायला पाहिजे असं कवींना आवर्जून सांगायचं आहे पुढे कवी असं म्हणतात जरी न गाती भाट डपावर तुझे यशो गानं सफल जहाले तुझेच हे रे तुझेच बलिदान इथे भाट म्हणजे गाय डप म्हणजे वाद्य म्हणजे तुझे सफल म्हणजे यशस्वी आणि बलिदान म्हणजे प्राणार्पण कवी म्हणतात की हे तुझ्या पराक्रमाची गाथा जी आहे तुझ्या यशाची गाथा जी आहे ती गाथा कुठला गायक डफावरती गात बसणार नाही किंवा डफाच्या तालावरती कुठला गायक तुझी यशोगाथा गाणार नाही तरी सुद्धा तुझं जे जीवन आहे तू देशासाठी जे काही बलिदान दिलेलं आहेस तर ते खरंच यशस्वीच ठरणार आहे सफलच ठरणार आहे आणि तुझं जीवन खऱ्या अर्थानं सार्थकी लागणार आहे म्हणजे कवींना इथे असं सांगायचं आहे की ह्या सैनिकांचा पराक्रम एवढा महान असतो की खरंच आपण ही त्याची यशोगाथा जी आहे तर ती गायली पाहिजे असं होताना दिसत नाही पण आपल्या मनामध्ये या सैनिकांबद्दल हा भाव मात्र नक्की असला पाहिजे आणि हे जे सैनिक असतात हे सैनिक कशाचीच पर्वा न करता आपल्या देशासाठी हसत हसत जे मरणाला जवळ ते करत असतात तर त्यांचं जगणं जे आहे ते खऱ्या अर्थानं सफल झालेलं असतं यशस्वी झालेलं असतं आणि जे जी जीवन त्यांना लाभलं ते त्यांनी देशासाठी अर्पण केलेलं असतं आणि असं फार थोड्या लोकांच्याकडून होत असतं परंतु सैनिक जे असतात ते मात्र आपला देश हाच देव मानत असतात आणि या देवासाठी हवा तो त्याग करायला ते नेहमीच तयार असतात पुढे कवी असं म्हणतात Thank mm -hmm. you. काळोखातून का विजयाचा ए पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय विरा आता याच्यामध्ये आलेले काही शब्दार्थ पण पाहूया काळोख का म्हणजे अंधार प्रणाम म्हणजे वंदन आणि मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा आणि कवी असं म्हणतात की ही जी काही लढाई असते ही जी देशाच्या सीमेवरती सतत सुरू असणारा हा जो युद्ध प्रसंग असतो तर ह्या युद्धाच्या प्रसंगामध्ये या घनघोर अशा लढाईमध्ये असंख्य ज्ञात अज्ञात वीरांचा बळी जात असतो ते वीरांची आहुती तिथं पडत असते आणि कवींना विश्वास आहे की हा जो काळोख आहे का तर या लढाईचा हा आहे तर या काळोखातून का उद्या विजयाचा पहाटेचा तारा नक्की त्या ठिकाणी उदयाला येणार आहे आणि आपला विजय जो आहे तर तो नक्की होणार आहे आणि कवी ह्या सगळ्या विजयाचं श्रेय जे आहे ते जर कुणाला देणार आहेत तर ते सैनिकाला देणार आहेत आणि म्हणून ते असं म्हणतात प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा आणि हे सैनिका तुझ्यामुळेच ही विजयश्री जी आहे तर ते आपल्याला मिळणार आहे आणि याचं सगळं श्रेय या, हे सैनिका फक्त तुझंच आहे आणि मृत्यूवर मात करणाऱ्या हे विरा हे अनाम वीरा माझं पहिलं वंदन या जे आहे ते तुलाच असणार आहे कारण या विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थानं तू असणार आहेस आणि अशा या सैनिकांबद्दल ही जी भावना आहे ती कवींनी जी व्यक्त केली त्याच्यातून हाच संदेश आपल्याला मिळतो की आपण देशवासियांनी या सैनिकांबद्दलची जी कृतज्ञता आहे किंवा सैनिकांच्या बद्दलचा जो भाव आहे किंवा सैनिक आपल्या देशासाठी जे बलिदान देत असतात किंवा शहीद होत असतात कारण आपण वर्तमानपत्रातून किंवा टी व्हीवरती नेहमी काही सैनिक शहीद होत असल्याच्या बातम्या वाचत असतो दहशतवादी हल्ले होतात कितीतरी सैनिकांना आपले प्राण गमवावे लागत असतात आता ह्या सगळ्या सैनिकांचं बलिदान जे असतं तर त्या त्यागाची आठवण त्या त्यागाचं स्मरण आपण कायम ठेवलं पाहिजे कारण हे सैनिक आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत ही भावना आपण आपल्या मनामध्ये कायम रुजवली पाहिजे आणि या सैनिकांबद्दलची जी कृतज्ञता आहे ती मनामध्ये कायम बाळगली पाहिजे अशा या सैनिकांना आपण सगळेजण विनम्र अभिवादन करू ही कविता इथे संपली आहे आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद